Hi, namaste. Ați sărbana mi. Besan la ruci recipe da conare. Ani salata, dar am de trei de bani onare mi. Besan la ru. Am cu două sătul mi pun bani obi. Ani boguata, că și bani tu mă la tu mi pun baga. Tu mă la pun și cote mi. Ani mi pun bani obi. Ata na rea ci bani pe sam plichan zalti. Caitor caitor gol curatra ce mi sar cu. Ata gas petola. Asta besan lado aple gol hone sa tii aple la sacar la mari 1 vati sacar ani ar 2 vati pani ghetle mi dar apoi la gas baric curte asta ca cadai verga una ca da una ca cadai ma jibiri ei nici apoi like dam nai ca पिटी साखर करतेत बायका पण पिटी साखरानं काय होते असं टाळूलेले चिटकते त्याच्यामुळे आपल्याला ही खोबऱ्याचा केस कसा असते असं साखरचं करून घ्यायचं आता एकदम फुल गॅस सोडायचा नमस्कार मित्रांनो फुल गॅस सोडलाय आता आणि तर फुल गॅस ते मध्ये 5 ते 7 मिनिटात हे सगळं घेऊन घ्यायचं आपल्याला एकदम फुल गॅस ते सोडू हे विचून घ्यायचं तसं तसं थंड होईल तसं आपल्याला धान्य तयार होईल नाही का एकदम बनवून बनतो बघे आता असं आपल्याला हलवत राहायचंय 5 ते 7 मिनिटात बनून रेडी होते आपली नाही का एकदम दाणेदार बारीक साखर किती साखर सारखी वेगळी होणार खोबऱ्याच्या किसा सारखी हे आपण काय लाडू आपल्या त्यामध्ये शिकतो कढईवर जाऊ नका ही माझी बिर्याणीची कढई लहान है लोखंडाची एकदम घट्ट घट्ट आपण 5 ते 7 मिनिट चांगला हलवून खाली कढईत घेणार आहे जस जस थंड होईल तस ह्याची एकदम बारीक खोबऱ्यासारखी साखर बनणार आहे हिंदी मध्ये पगार म्हणते मराठी शब्द मला काही माहिती नाही मी आपली 10-12 साखर म्हणते आपण खाली काढू उतरवणार आहे मी कढई गॅस खाली घेऊन असं हलवत राहायचं थंड होईल तसं येतं एकदम बारीक साखरेच असं खोबऱ्याच्या किस्यासारखी साखर तयार होणार आहे आणि जर तुमचा ह्याचा जर घट्ट गोळा वगैरे झाला तर तुम्ही हा किसून घेऊ शकता ही बघा एकदम पांढरी शिपट अशी आपली साखर तयार झाली आणि ही आपण लाडू बनवताना ही सर्व चाळून घ्यायची ही बघा अशी चाळून घेतली मी हे सगळं चाळून घेणार मी आता हे बघा रव्यासारखं एकदम झालंय आणि जे मोठे मोठे थोडे थोडे खड्यासारखं राहिलं होतं ते मी थोडंसं बारीक करून मिक्सर मधनं टाकलं आणि रव्यासारखं झालंय त्याच्यामुळे काय होणार आहे जास्त आपले एकदम लाडू ह्याला चिटकणार नाही घशाला हे बघा किती छान झाले तयार आता आता बेसन पीठ भाजून घेऊया तुपात आता बघा आपल्याला गॅस पेटवून घेते आता गॅस पेटवलाय बघा मी आता आहे ना बेसन पीठ तुपात चांगलं भाजून घ्यायचं आता मी 2 वाट्या आपलं घरचंच बेसन पीठ घेते कारण आपल्याकडे एवढा वेळ नाही आता वेळ नसतो दळून आणायचं करायचं आपण घरातलंच पीठ वापरूया लाडूसाठी आणि हे पीठ चांगलं आपल्याला भाजून घ्यायचंय लगेच तूप नाही टाकायचं थोडस भाजूया तुपावर भाजायचंय बेसन पीठ चांगलं गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत हे बघा आता थोडं पीठ नाही का चांगलं भाजलंय कलर गेलाय आणि तूप आहे ना थोडं कमी कमीच म्हणजे आपल्याला लागेल तसं वापरत जायचंय आधी कमीच वापरूया तूप आणि तूप नसेल तुमच्याकडं तर तुम्ही डालडा पण यूज करू शकता कारण शक्यतो आपल्याला हे जास्त करून असं तूप टाकूनच भाजून घ्यायचंय चांगलं ह्यातच
लागल तसं तूप टाकत राहा, कमी कमी म्हणजे लागल तसं टाकायचं, एकदमच टाकायचं ना, नंतर लय पातळ लाडू झाले तर मग त्याला काय परत हे करतायत ना. हलवत राहायचंय ना. आता बघा फायनली असं झालंय, जोपर्यंत त्याचा कलर जरा चांगला ब्रा गोल्डन होत ना तोपर्यंत मी हे पीठ असं हलवतच राहणार. पण तुपात सगळं हे पीठ मी चांगलं भाजून घेणार आहे. आता बेसनचा कलर बघा बदलत चालला आहे, असाच आपल्याला गोल्डन कलर घ्यायचा आहे म्हणजे आपले लाडू कच्चे लागणार नाही. आता असं चांगला कलर बदललाय, भाजत आलंय चांगलं, चांगलं लाडू बांधायचे आपल्याला. हे बघा, हे बघा आता आपलं चांगलं बेसन भाजून झाले नाही का. ह्यात वेलची पावडर टाकूया, जायफळ असले तरी मी टाका. हे मी साखर थोड्याशा दोन वेलच्या बारीक करून घेतल्या, त्या वेलच्यानं काय होते वास येते. आता ड्रायफ्रुट्स पण काय काय जण टाकते ह्यात, पण मी नाही टाकणार. आणि लगी लगी साखर मिक्स करायची नाही, थोडंसं एक 5 ते 10 मिनिटं हे चांगलं पीठ थंड होऊ द्यायचं, नाहीतर अजून हे आधीच पीठ पगळलेलं असतं, आणखी हे लाडू वळणार नाही, परत एकदमच पातळ होऊन पीठ. हे बघा आपलं पीठ थंड झाले, आता आपण ह्याचे अंदाजे साखर टाकूया, कारण कुणाला काय घरात गोड चालत नसतं, कुणा कुणाला काय काय वेळेस, तर मग नाही का कमी गोड पण बनवू शकतो आपण. लागल तशी साखर टाकायची आपल्याला, साखर सगळे ह्यात मिक्स करून घेऊया. आता पीठ चांगलं जरा नाही का आपलं हे झाले, साखर वगैरे मिक्स करून झाले, तर आपण ह्याच्यात लाडू करूया. थोडस हाताला हे झाले बघा माझ्या, अशी चीर पडलेली थोडीशी, म्हणून मी काय केलं आपलं ते साबणाचं असते का डेटॉलचं, हे प्लास्टिकचं काढून लावायचं असत. थोडासा आपण बदाम तुम्हाला काय आवडतंय तेही करा. आता ह्या साईडचे मी छोटे छोटे करते, आणि जसं वाळल तसे हे घट्ट होते एकदम. तर बघा सर्व लाडू बनवून आपले रेडी आहेत, कसे झालेत कमेंट करून सांगा. आणि हे लाडूला दिसते तिथे मी ड्रायफ्रुट्स लावलेत, कुठं मनुके लावलेत, कुठं बदाम लावले, कुठं काजूला काजू नव्हते, काय म्हणतात बाई त्याला दुसरं कुठलं पिस्ता ती लावले. कमेंट करून सांगा कसे झाले, छान झालेत का, पहिल्यांदाच बनवलेत मी. कारण असे पदार्थ आपल्या हातून जास्त वेळा जात नाही, पण दुसऱ्यांच्या 2-3 रेसिपी पाहिल्या मी आणि त्या प्रकारे बनवलेत, छान झाले एकदम मस्त. आणि करत करतच खाल्लेत मी, कारण कसं ज्यावेळेस आपण ते पिठाचं प्रमाण बघतो ना त्यावेळेस साखर वगैरे व्यवस्थित आहे का बघा. समजा तुमचं पीठ पातळ झालं, हे जास्त जर तूप वापरलं तर कधी कधी पातळ होतं, तर अशा वेळेस हवेला थंड होऊ द्या, थंड झाल्यावर करा. जर दुसरा एक पर्याय फ्रीजमध्ये ठेवून घे तसंच, आणि फ्रीजमधनं काढून मग परत वळायचे लेजर पातळ पीठ झालं तर. रेसिपी आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय, सी यू.